नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झालेत। आज ते मुंबईतल्या विविध गणेश मंडळांना भेट देणार आहेत। सकाळी 10:30 वाजता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील, तर दुपारी ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पांचं दर्शन घेणार आहेत। अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत अतिरिक्त पोलीस दल तैनात केलं असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। तर दुसरीकडे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहा यांच्या नेतृत्वात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे। ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेते आणि त्याच दृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होणार असल्याची चर्चा आहे। जाणून घेऊयात कसा असणार आहे अमित शहांचा मुंबई दौरा। सकाळी बरोबर 10:30 वाजता म्हणजे अगदी थोड्या वेळाने ते लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता जात आहेत। सकाळी 11:15 ते आशिष शेलारांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी किंवा त्यांच्या मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत। उपमुख्यमंत्री बरोबर 12:00 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेतील। दुपारी 2:15 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ती भेट घेणार आहेत। तर दुपारी 3:15 पवईत शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडतो। संध्याकाळी 5:50 ते दिल्लीसाठी रवाना होतील। अमित शहांना जे आज जी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली त्याबद्दल आपण जाणून घेऊयात। मुंबई पोलीस दल यांच्याकरता तैनात असेल, त्याचबरोबर वाहतूक पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी देखील तैनात असतील। राज्य राखीव पोलीस दल जे ते तैनात असणार आहे, तर क्विक रिस्पॉन्स टीम देखील तयार ठेवण्यात आली आहे। बॉम्ब शोधक आणि निकामी पथक जे ते देखील सज्ज असेल, तर रॅपिड ॲक्शन फोर्स ही देखील तैनात आहे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक विशेष शाखा देखील अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत कार्यान्वित असेल। बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, आज अमित शहांचा मुंबई दौरा आहे, बरोबर 10:30 वाजता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता म्हणून येणार आहेत आणि त्यानंतर सलग त्यांच्या भेटीगाठी आहेत। एकूणच या दौऱ्याकडे जर आपण पाहिलं तर यात काही बदल होऊ शकतो का, किंवा जसा ठरला त्याच पद्धतीने हा दौरा जो आहे तो पार पडणार आहे? विशाल, गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा जसा ठरलेला आहे तसंच आपल्याला पार पडताना तुर्तास तरी पाहायला मिळणार आहे। आता थोड्याच वेळामध्ये गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी निघताना पाहायला मिळणार आहे। त्यासाठी त्यांचा कॉन्वॉय देखील आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला 10:30 वाजता गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। लालबाग या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर अमित शहा बँड्रा या ठिकाणी आशिष शेलार मुंबई भाजपा अध्यक्ष यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देतील, त्या ठिकाणी दर्शन घेतील आणि बँड्रावरून ते पुन्हा मलबार हिल या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ज्या गणपती बाप्पाचं या ठिकाणी दर्शन घेताना पाहायला मिळणार आहेत। 12:00 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गृहमंत्री अमित शहा पोहोचतील। 12 ते 2 ह्या 2 तासांमध्ये प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका निवडणूक संदर्भामध्ये अमित शहा यांची भाजपाच्या कोर टीमसोबत बैठक होताना पाहायला मिळणार आहे। या बैठकीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासहित भाजपाचे सर्व प्रमुख नेते आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतील। या बैठकीमध्ये प्रामुख्याने गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे, मात्र आता राज्यामध्ये झालेलं स्थित्यांतर शिवसेनेला मधून एक मोठा गट बाहेर पडलेला आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाचा भगवा झेंडा फडकला पाहिजे या संदर्भातल्या सूचना यापूर्वी देखील देण्यात आलेल्या आहे, मात्र आज ती रंगीत तालीम आपल्याला आजच्या बैठकीच्या निमित्ताने पार पडताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने 12 ते 2 या 2 तासांमध्ये या ठिकाणी संपूर्ण मुंबईसह राज्यातल्या घडामोडींचा आढावा आपल्याला अमित शहा घेताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास वर्षा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शहा आपल्याला जाताना पाहायला मिळतील।
त्या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेतील आणि दुपारी 3 वाजता L&T स्कूलमध्ये जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जाताना पाहायला मिळतील। हा अमित शहांचा आजचा मॅरेथॉन दौरा आहे। या दौऱ्यामध्ये तूर्तास तरी कोणताही बदल झालेला नाहीये, जो दौरा गृहमंत्र्यांकडून पाठवण्यात आलेला आहे। मात्र जर अचानक काही बैठकी या ठिकाणी वाढवण्यात आल्या, अचानक काही बैठकी तातडीच्या घेण्यात आल्या, तर या ठिकाणी या दौऱ्यामध्ये बदल केला जाऊ शकतो। मात्र तूर्तास तरी कोणताही बदल आजच्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळत नाहीये। आता 10:05 होत आहेत, पुढच्या 5 मिनिटांमध्ये अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्याला रवाना होताना पाहायला मिळतील। विशाल धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। बरोबर 10:30 आपण बघतोय अमित शहांच्या दौऱ्याला सुरुवात होते, 10:30 ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी म्हणून तिथं पोहोचतील। पुढे पाहूयात भाजपचं मिशन मुंबई महापालिका, म्हणजे मुंबई महापालिका सुरू झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी 12 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत भाजप कोर कमिटीची बैठक पार पडते। बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासहित सर्व भाजप आमदार आणि नेते हजर राहणार आहेत। पुढे आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जाणार नाही आहेत। लालबागचा राजा दर्शनाचा त्यांचा दौरा रद्द झालेला आहे। शिक्षक दिनानिमित्तानं राज्यातील शिक्षकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार असल्यानं हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती मिळते। तर उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठवलेली 12 नावांची यादी जी आहे ती अखेर राज्यपालांनी रद्द केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती। ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीला राज्यपालांनी 2 वर्ष मान्यता दिली नव्हती, मात्र शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। यापूर्वी या 12 जागा भाजप शिंदे यांच्याकडून भरल्या जाण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटावर निशाणा साधला आहे। दिवसेंदिवस शिवसेनेची सदस्य संख्या वाढत असून आपल्याकडे कोणीही भाडोत्री माणसं नाही असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे। आज काय कशासाठी आलात? तर सदस्य पत्र आणि प्रतिज्ञापत्र हे शपथपत्र घेऊन किती 11,000 ही सुरुवात आहे। मला एवढी पत्र शपथपत्र आणि सदस्य पत्र पाहिजे की जाताना सुद्धा तिकडे नेताना सुद्धा मला वाहतूक सेनेची गरज लागली पाहिजे। राज्यातले ट्रक टेम्पो कमी पडले पाहिजे एवढी आपली सदस्य संख्या ही वाढते आणि ही सगळी तुमची मेहनत आहे। आपल्याकडे कोणी भाडोत्री माणसं नाही आहेत। ती तन मन धन सगळे जे काय आहे ते सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारे लोक तुम्ही आहात। सगळा हा लढण्याचा एक काळ असतो। वाहतूक सेना म्हटल्यानंतर तुम्हाला रस्त्यावरच्या खड्ड्यांची सवय असते। खड्डे असतात तरी पण रस्ता पार करत असतो, तर हे खड्डे आहेत। हे खड्डे तर आपण पार करूच, पण जे खड्डे पडले त्या खड्ड्यांचं सुद्धा काय करायचं ते उद्या बघू आपण। ते बघू, जिद्द महत्वाची आहे। ही जिद्द फक्त निष्ठावंताकडे असू शकते, बाकी नाही। कोणी अशी जोरात घोषणा किंवा एवढ्या तळमळीने कोणी दुसरं बोलू शकत नाही। गुलाबराव पाटील यांनी भुसावळमध्ये जोरदार फटकेबाजी केली। अनेक पुढारी आता सीझनल असतात, ज्याप्रमाणे छत्री पावसात वापरतो त्याप्रमाणे हे सीझनल पुढारी फिरत असतात असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे। शिवसेना कोणाची यावरून जो येतो तो आमच्यावर बोलतो, पण शिवसेना आमचीच आहे, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही काय कमळावर विजयी झालो का असा सवाल उपस्थित करत ज्यांच्यासोबत आमचं 25 वर्ष लफड होतं त्याला आम्ही आय लव यू म्हटलं अशी फटकेबाजी त्यांनी केली आहे। आपल्याला सांगतोय की हे जे चाललंय आमच्यावर, बोलतो शिवसेना कोणाची म्हणजे काय आमची? आम्ही शिवसेना सोडली आहे का? आम्ही कमळावर उभे आहे का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं 25 वर्ष, आय लव्ह यू म्हटलं, बाकी काय काय वाट केलं आम्ही? तर शिवसेना कोणती आमची? आम्ही बाळासाहेबांना सोडलंय का? नाही।
आमदार होणं साधारण म्हणी आता चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम वाजून जातो एवढं सोपं पहिल्या वेळेस होऊन जातो मनु लॉटरीमध्ये मग पहिल्या वेळेस कोरी पाटी होऊन जाते पण दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस एवढं सोपं आहे का ते तो हुशार आहे लोकांना उलटू नाही करू शकत काम करो काही सीजनेबल पुढारी आता इलेक्शन लागलं ना आता दारवर फिरतील सीजनेबल पुढारी म्हणतो मी यांना हे सीजन पाहिलं की छत्री कशी करते पाऊस आल्यावर कसे लोक आहेत योगायोगाने हे खातं मिळालेलं आहे या खात्याचा उपयोग होत असताना मी नशीबवान आहे आता पूर्वी पाण्याच्या खात्याला बजेट किती असायचा 400-500 कोटी रुपये असायचा मला 15,000 कोटीचा बजेट आहे एका वर्षाचा आणि माझे पैसे कोणीच कापू शकत नाही अजित दादा कापू शकले तर बाकी कोण कापणार एकट्या बारामतीमध्ये 800 कोटी रुपये दिले आपण एकट्या बारामतीचे तालुक्यात फार विकास झाला असं म्हणतात पण 800 कोटी लागले कसे मी समजत नाही ठीक आहे पाण्याचा विषय त्याच्यामध्ये जास्त बोलू नये राजकारण पण आलं नाही जास्त जर कोणी माजले असतील तर एमएससीबीवाले माजले जिल्ह्यात 700 ट्रान्सफॉर्मर दिले मी 700 बसवायला कोणी बी शेतकऱ्याला 4 शेती भाऊ ट्रान्सफॉर्मर तो 5 लाख तर कुठे घालते घे डिप्युटी घेऊन जा बसा तो ट्रान्सफॉर्मरची मिरवणूक काढेल बघा तिथे ही परिस्थिती आहे आणि त्याची केळी जळते ना एक पाणी जर गेलं तर रास संपते केळ्याची आणि काय करणार आहे एमएससीबीवाल्यांना नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे जिल्हाध्यक्षांसह 6 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात जाणार आहेत जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंच्या नेतृत्वाखाली हे सर्व शिंदे गटात प्रवेश करतील आणि यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेव नगरसेवक उरणार आहे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडतोय आणि यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू झाला शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात जोरदार राडा झाला आणि त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेला त्यांच्या हिंदी भाषेमध्ये इशारा दिला सध्या संजय गायकवाड यांची ही हिंदी भाषा चर्चेचा विषय झाली आहे शिवसेना संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते किती पागल आहेत जे आग्यामुखी तर हमारे टस्टेवाले कार्यकर्ता आहेत ते अगर खोल जाईल तिसके बापू बापू बाप समजते नाही और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भांगड करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे चुन चुन के मारे जाएंगे गिन गिन के मारे जाएंगे अब की बार उन्होंने ऐसा करके दिखाना आमदार संजय गायकवाड यांच्या हिंदीतल्या या इशाऱ्यानंतर देशभरात खळबळ उडालेली आहे इतकी जहाल हिंदी भाषा ऐकून यूपी बिहारसह हिंदी भाषक राज्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालंय हिंदी भाषेतील आविष्काराचा शोधकर्ता असलेले संजय गायकवाड होते तरी कुठे हाच प्रश्न सर्वत्र विचारला जातोय हिंदी भाषेला मराठीतल्या शब्दांचा तडका देऊन संजय गायकवाड यांनी नवी भाषा विकसित केली आहे पाहुयात संजय गायकवाड यांची भन्नाट हिंदी चारो हमारे एकनाथ शिंदे के बारे में बोलते रहते हमारे गट के बारे में बोलते रहते लेकिन हमारी सभ्यता यह कि आज तक हमने जवाब नहीं दिया लेकिन यहाँ बुलढाणा में जो हो रहा है कि यहाँ के उनके सेना के लोग पातरी छोड़ कर बात करें लेवल छोड़ के बात करें इसके बाद आज तो राणा बहुत कम हो गया पुलिस ने सबको रोक लिया बाहर से बहुत सारे हमारे कार्यकर्ता वहाँ पर खड़े थे बहुत लेट सबको इन्फॉर्मेशन मिली और उनकी तरफ से जो भाषा बोली जा रही है कि अंदर अगर हम दरवाजा बंद करते तो सबको पीटा देखते इनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ उनके कार्यकर्ता कितने पागल है ये आग्यामुखी तरह हमारे डसने वाले कार्यकर्ता है ये अगर खोल जाए तो किसके बापू बापू बाप समझते नहीं और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगढ़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे चुन चुन के मारे जाएंगे गिन गिन के मारे जाएंगे अब की बार उन्होंने ऐसा करके दिखाना फिर दिखाएंगे कि हम क्या चीज है करके बुलडाण्यामध्ये शनिवारी शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी त्यांच्या खास जहाल हिंदीतून चुन चुन के मारेंगे अशी धमकी दिली आहे धमकीनंतर शिवसेनेनंही पलटवार केलाय परंतु शांतता या ठिकाणी बिघडवण्याचं काम काही मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी करतायत
हे काही योग्य या ठिकाणी होणार नाही. आम्ही आमचे विचार मांडू, तुम्ही तुमचे विचार मांडा. राज्यातल्या सत्ता संघर्षाचे पडसाद आता प्रत्येक जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूंनी सामंजस्य दाखवायची गरज आहे. आणि असं झालं नाही तर संजय गायकवाड यांना पुन्हा त्यांच्या खास हिंदी भाषेचा वापर करावा लागेल. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. पुढली बातमी अशी की शिक्षक दिनी प्रशांत बंब यांनी मुख्यालयाला भेट दिली आणि यानंतर त्यांनी जे शिक्षक मुख्यालयात होते त्यांची पाद्यपूजा केली. वाळूज इथल्या एका शिक्षकाच्या घरी ते गेले होते. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी बंब यांनी किती वेळा पुढाकार घेतला होता असा सवाल त्यांना विचारला जातोय. शिक्षक दिनाच्या दिवशी माझा सत्कार होईल हे अनपेक्षित होतं आणि अनपेक्षित असताना हा मला एकदम सुखद धक्का मिळालेला आहे आणि त्याबद्दल मी आमदार साहेब प्रशांत बंब साहेब यांचे खूप आभार मानते. मुख्यालयाच्या ठिकाणी राहूनच विद्यार्थ्यांच्या विकासाकडे शिक्षणाकडे त्यांचं लक्ष देता येईल हे साहेबांचं जे म्हणणं आहे ते मला पटतं, एकदम योग्य आहे असं वाटतं. आता 27 मधून जर 3-4 गावात राहतायत तर त्यांचं आपण नक्कीच पूजन केलं पाहिजे की इतक्या व्यवस्थेमध्ये ते गावात राहून शिकवतात. ज्या ठिकाणी ते शिकवतात त्याच ठिकाणी राहतायत. तर ताईकडे मी आलो, ते चौथीला शिकवतात. त्यांचा खरोखर आज शिक्षक दिनी आज माझा दिवसही सत्कारणी लागला आणि राज्यामध्ये असेही शिक्षक महोदय आहेत की जे आपल्या गावात राहून आपल्या पाल्यांना शिकवतात. एक सुरुवात चांगली झाली आजच्या दिवसात. हो, एकदम चांगली सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मी धन्यवाद देतो ताईंना. पुढली बातमी आहे ती उस्मानाबादमधनं. शिक्षण विभागाच्या आपले गुरुजी अभियानाला शिक्षकांनी विरोध केला. अभियानात वर्ग शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश शिक्षण विभागानं काढलेत. विद्यार्थी आणि शिक्षकांची ओळख व्हावी आणि दांडी बहादूर शिक्षकांवर नियंत्रण राहावं हा या अभियानाचा हेतू आहे. तर शिक्षण संघटनांनी अभियानावर बहिष्कार घातलाय. पाहूयात शिक्षण विभाग आणि शिक्षकांमधील वादाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील हा रिपोर्ट. शिक्षण विभाग आणि शिक्षण संघटना आमने सामने आल्यात. आपले गुरुजी अभियानामध्ये वर्ग शिक्षकाचा फोटो फळ्याच्या बाजूला लावण्याचं फरमान काढण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षकांना शिक्षण सोडून प्रशासकीय कामांसाठी बाहेर जावं लागतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. दिवंगत झालेल्यांचे फोटो भिंतीवरती लावले जातात हा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून या आपले गुरुजी उपक्रमांतर्गत फोटो लावण्याचा जी सूचना दिलेल्या आहेत या सूचनेवर आमचा पूर्ण बहिष्कार आहे. याची अंमलबजावणी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये करणार नाही. वर्ग शिक्षकांचे फोटो लावण्याचं फरमान काढण्यात आलेलं असून त्याचं पत्र देखील जारी करण्यात आलंय. मात्र अधिकारी यावर बोलण्यास तयार नाहीत. तर पालक आणि विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये फोटो लावण्याची गरज नसल्याचं सांगितलंय. आमचे सर दररोज शाळेत येतात, दररोज वर्गात असतात, त्यामुळे वर्गात त्यांचा फोटो लावण्याची आवश्यकताच नाहीये. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एकाही शाळेत शिक्षकांनी वर्गात फोटो लावला नाही, त्यामुळे निर्माण झालेल्या वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या निर्णयाला कुठेतरी विरोध होईल आणि या विरोधातून कुठेतरी एक मोठा संघर्ष निर्माण होईल अशी परिस्थिती होती. यावर आता राज्य शासन कसा तोडगा काढतं हे पाहणं गरजेचं आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पक्के रस्ते नसल्यानं ग्रामस्थांचे मोठे हाल होत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांना खडबडून जाग आल्यानं त्यांनी दिघाशी गावातील धर्मीचा पाडा इथे रस्त्याची पाहणी करून रस्ता बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. दिघाशी गावातील धर्मीचा पाडा इथं रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली होती आणि या घटनेत दुर्दैवानं या महिलेचं बाळ दगावलं. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सुवर्णा माळवे यांनी केलेला गौरी गणपतीची सजावट आकर्षण ठरतीये. झेंडूच्या फुलांचे तोरण करून सजवलेली आरास, पारंपरिक तसेच आधुनिक काळात वापरले जाणारे संसार उपयोगी साहित्य असा सुंदर देखावा सादर करण्यात आलाय.
तळ कोकणात गणेशोत्सवाची आगळी वेगळी धूम असते. इथल्या प्रत्येक गावात वाडीत वेगवेगळे ब्रेकनंतर बघूयात. राज्यातील सर्वसामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरण ग्राहकांचे एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज या बातमी अगोदर आपण जाणून घेऊया. ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आशिष शेलारांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्ला बोल केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर हल्ला बोल केला. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली होती आणि त्याला शेलार यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. काय म्हणाले शेलार आपण जाणून घेऊयात. त्यांनी काय ट्विट केलं बघा. त्यांनी असं म्हटलंय की दुसऱ्यांना होडा झोडा काय सांगता, पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या, सचिन वाझेला वसुलीला कुणी बसवलं, ख्यातकीर्त डॉक्टर अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले, होडा जोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरू आहे, याचं काय, मराठी माणसात फूट ही आरोळी 100% झूट, महापालिकेत अमराठी कंत्राटदार बिल्डर यांनीच पोचले, 3 लाख कोटींचं कमिशन कुणी खाल्लं, गिरणी कामगारांना उद्ध्वस्त कुणी केलं, मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कुणी लावलं आणि हे वर्षानुवर्ष मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे, आता म्हणे पुढे चला कुठे वसई की विरार की आणखी त्यांच्या पण पुढे, हे मिशन नव्हे कमिशन, कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले, बंधू राजांनी वेगळी चूल मांडली, खासदार आमदार नगरसेवक कंटाळले, वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले, हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले, तरी पेंग्विन सेनेच्या अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरूच, स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय, आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का अळवताय, असं ट्विट जे आहे ते त्यांनी केलंय. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहे. तुषार, या ट्विटच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. तुषार, विशाल आपण जर पाहिलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती असताना सामनाच्या अग्रलेखामधून आज टीका करण्यात आलेलं आहे. होडा झोडा असं म्हणण्यात आलेलं आहे आणि या टीकेला प्रत्युत्तर आपल्याला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलेलं आहे. तुम्ही कोणाला म्हणता फोडा झोडा, मुंबईच्या मराठी शाळा कोणी संपवल्या, त्याचप्रमाणे सचिन वाझेला वसुली करण्यास कुणी परवानगी दिली, त्याचप्रमाणे ख्यातकीर्त अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला, यासह विविध प्रश्न या ठिकाणी आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सामनाच्या अग्रलेखांमधून जी टीका भाजपावरती होताना पाहायला मिळते त्या टीकेला आपल्याला उत्तर आशिष शेलार देताना पाहायला मिळतात. गेल्या 2 दिवसांपूर्वी सामनाच्या अग्रलेखामधून एक टीका करण्यात आलेली होती, भाजपाला कमळाबाई म्हणून हिणवण्यात आलं होतं, मात्र त्याला देखील आशिष शेलार यांनी खणखणीत असं उत्तर दिलं होतं. त्याचप्रमाणे आज देखील अमित शहा मुंबईत आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे त्या टीकेला देखील आपल्याला उत्तर देताना पाहायला मिळत आहे. आता आशिष शेलार यांच्या ट्विटरवरच्या टीकेला नेमकं शिवसेनेमधून काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणूक जशी जशी जवळ येताना पाहायला मिळते तसं तसं भाजपा विरुद्ध ठाकरे हा सामना आपल्याला अधिक रंगताना पाहायला मिळणार आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. आरोप केले जात होते, काही टीका जी आहे ती अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आली, ज्याला आज आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटमधून उत्तर दिलंय. पुढे पाहूयात. आदित्य ठाकरेंच्या हस्तेही न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी बाप्पांचं दर्शन घेऊन राज्यावरची सर्व संकटं जी आहेत त्याचं निवारण हो अशी प्रार्थना केली. मला वाटतं आपण एकच आहे, नक्कीच या निमित्ताने सगळेच परत एकदा भेटत आहोत. 2 वर्ष सगळ्यांनाच कठीण होती जगात आणि एक भीतीदायक वातावरण होतं, कोविडचा काळ होता. त्यानंतर आज जो मी काही सगळीकडे उत्साह बघत आहे खरोखर एक चांगलं वातावरण आहे आणि असंच टिकावं
सगळे मुंबईकर सगळे इतर शहरांमध्ये देखील हा सण साजरा करत आहेत. मध्ये दहीहंडी तशी झाली, आता हा येणारी नवरात्री आहे. मला वाटतं असे सण जरा जेव्हा चांगले आनंदात साजरे होतात सगळ्यांनाच आनंद होतो आणि वातावरण पूर्ण बदलतं. चांगली चाललेली आहे सगळीकडे. आपण बघतोय की आज पण मी बघितलं 2-4 गाड्या ग्रीन नंबर प्लेट्सवाल्या होत्या, स्कूटर्स ग्रीन नंबर प्लेट येत आहेत, चार्जिंग स्टेशन मोठ्या संख्येत होत आहेत. ते एक आहे BST बसमध्ये जी डबल डेकर आली, देशातली पहिली, मी अभिमानाने सांगू शकेन की ती उद्योजींचं स्वप्न होतं BST आणि माझं इलेक्ट्रिकचं होतं, तर ती डबल डेकर इलेक्ट्रिक मुंबईत आली. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या मला वाटतं थोडा सणवार झाला की परत आम्ही जेव्हा महाराष्ट्रात सगळीकडे राजकीय दौरे होतील तेव्हा तर बोलायलाच लागणार आणि हे बोलत राहू. काही चांगली कामं अभिमानाने सांगाशी वाटतात ती करत राहू. काय झालंय, परवाच मी बोललो की सणाच्या वारी राजकारण नको. आणि खरोखर आहे, म्हणजे खरं आहे, मी अनेक मित्रांचं हल्ली बघत असतो, ऐकत असतो की सगळीकडे एवढं राजकारण झालेलं आहे आणि राजकीय गोष्टी झालेल्या आहेत. लोकांना कधी कधी आमच्या चेहऱ्याचा कंटाळा यायला लागेल की ह्या काय आल्यावर राजकारण बोलतो, आरोप करतो, प्रत्यारोप करतो. मला वाटतं थोडं आपण ह्याच्यातून बाहेर पडून नॉर्मल लोकांसारखं वागणं जगणं हे पण अपेक्षित असतं त्यांच्याकडून. कधी कोणी सणावारी गणपतीला जावं, कधी कोणी पिक्चर बघायला जावं, कधी क्रिकेट खेळायला जावं. राजकीय लोकं म्हटल्यानंतर खूप वेळा असं होतं की अरे ह्या राजकारणच बोलणार आणि लोकांना तो राजकारणाचा कंटाळा येऊ नये म्हणून हे काही पथ्य पाळायला पाहिजेत. आत्ता पण बघते लोक मोठ्या संख्येने मतदान करतात वगैरे, तो काळ पुन्हा यायला नको की सगळेच राजकीय नेते म्हणजे एकच झालेत आणि मतदान कोणालाही केलं तरी काही फरक नाही पडणार असं नको व्हायला. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी News 18 लोकमतमध्ये येऊन कार्यालयामध्ये येऊन बाप्पांचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी गणेशोत्सव जागतिक स्तरावर पोहोचवणार असल्याची माहिती दिली. आपल्याकडे सर्वात मोठा गणेशोत्सव देशामध्ये आणि साधारणतः विश्वमध्ये सर्वात मोठा उत्सव गणेशोत्सव मुंबईमध्ये होता, महाराष्ट्रामध्ये होता. तरी पण आपण त्याचे काही ते ख्याती आपण आजपर्यंत अजून आता मिळाली नाही आहे. यावेळी आम्ही प्रयत्न केलेला आहे की सर्व कॉन्सुलेटने आपण बोलवला, ते आले आणि ते नंतर आता त्यांच्याबरोबर आपण TT करणार आहे. तर विश्वमध्ये एक हा जे 10 दिवसाचा गणेशोत्सव आहे ते विश्व उत्सव बने अशी आपची प्रयत्न राहील. पुढली बातमी अशी की शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर गुवाहाटीत रंगलेलं सत्ता नाट्य सर्वांनीच पाहिलं. सांगोलेचे आमदार शहाजी बापू पाटलांचा काय झाडी काय डोंगार काय हटील हा डायलॉगही इथेच तयार आणि प्रसिद्धही झाला. याच सत्तांतराच्या नाट्याचं प्रतिबिंब यंदाच्या गणेश उत्सवातही पाहायला मिळत आहे. नाशिकमधील एका घरगुती गणपतीच्या आरासमध्ये चक्क गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेलचा देखावा साकारण्यात आलाय. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशाच्या आगमनानं सर्वत्र चैतन्य संचारलंय. आपल्या लाडक्या बाप्पासाठी गणेश भक्त अनेक दिवसांपासून तयारी करत असतात. घरोघरी गणरायासाठी आकर्षक असे देखावे साकारले जातात. असाच एक आकर्षक देखावा नाशिक मधील आदित्य नलावडे या तरुणानं साकारलाय. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा संपूर्ण देशभरात गाजला होता. बंडखोरी करत एकनाथ शिंदेंसह 40 आमदार सूरत मार्गे गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर काय काय घडलंय या सर्व घटना आदित्यनं देखाव्यात मांडल्यात. आता या संपूर्ण देखाव्यात शहाजी बापू नसले तर त्यात मजा काय. शहाजी बापूंचा काय झाडी काय डोंगार हा डायलॉगही आदित्यनं आकर्षकपणे इथे साकारलाय. काय झाडी काय डोंगार काय हॉटेल ओके मध्ये आहे. दरवर्षी आदित्य असे नवनवीन आकर्षक देखावे आपल्या घरात साकारत असतो. गेल्या वेळेस देखील त्यानं लालबाग येथील चाळ साकारली होती. आता या सत्ता संघर्षानंतर सरकारनं चांगली कामं करावी, सफाई कामगार आणि इतर कामगारांचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा आदित्यनं व्यक्त केली आहे. एकंदरीतच राजकीय घटना आणि सत्तांतराचे पडसाद सगळीकडे उमटले, त्याचंच प्रतिबिंब गणेशोत्सवातही उमटताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत.
जाऊयात कोकणामध्ये, बघूयात काय घडतंय गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात. ग्रामीण भागात सर्वत्र गौरी गणपतीची धूम बघायला मिळते. गौरी गणपती समोर सादर होणारे पारंपरिक नृत्य खास आकर्षण असतं सगळ्यांना त्याचं. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात ग्रामीण भागातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केलं. तर मावळ तालुक्यात आजही अतिदुर्गम भागामध्ये गौरी गणपती सणाला पुरुष मंडळी फेर धरून पारंपरिक लोकनृत्य करून माहेरवाशीण गौरीचं स्वागत करतात. यावेळी आदिवासी समाज गौरी गणपतीची आरास करून देवाला साथ घालतात. कोकणामध्ये गौरी गणपतीत विविध पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. आणि काही ठिकाणी जाखडी नृत्य तर काही ठिकाणी बाल्या डान्स जो आहे तो सादर केला जातो. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातले केळशी गावात पालिता पारंपरिक नृत्याची परंपरा जपली आहे. या गावातील पलिता नाच सर्वत्र प्रसिद्ध आहे. गावातील आबालवृद्ध सर्वजण हातात मशाली घेऊन ढोलकीच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत ठेका धरतात. गावातील प्राचीन महालक्ष्मी मंदिरासमोर हा नाच केला जातो. तर जुन्नर तालुक्यातील सावरगाव इथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळानं हिमालयाचा देखावा साकारला. बर्फाळ पर्वतरांगेत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यासोबतच 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शनही भाविकांना इथं घेता येईल. हे मंडळ दरवर्षी आणि एक यानंतर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले. तिथं ते दाखल झाल्याचं कळतं. आत्ताक्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय थोड्याच वेळात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या भेटीला म्हणून सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत. ते त्यांच्याबरोबर लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता जात नाही आहेत, कारण आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील शिक्षकांशी एक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. म्हणून आज तत्पूर्वी ते सह्याद्री अतिथीगृहावरती देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी म्हणून दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे दाखल झाल्याचं कळत आहे. आणि त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तसे आज दुपारी अमित शहा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. पण तत्पूर्वी म्हणजे आता लालबागच्या राजाला जाण्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघंही पोहोचलेले आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहे. तुषार, खरं तर आता नियोजित वेळेनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा जो आहे तो सुरू व्हायला हवा होता, पण आता असं कळत आहे की सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झालेत. या भेटीचं नेमकं कारण काय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचताना पाहायला मिळतील. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहे आणि सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आता मुवमेंट देखील सुरू झालेले आहे. याचा अर्थ पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये अमित शहा यांचा ताफा आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचताना पाहायला मिळणार आहे.
सकाळपासून अमित शहा यांच्या मुंबईतील अनेक उद्योगपती असतील, कलाक्षेत्रातले असतील, मान्यवर यांच्यासोबत काही भेटीगाठी नियोजित होत्या, त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. आणि आता अमित शहा यांचा पुढचा दौरा जो लालबागच्या दर्शनाचा आहे तो आता आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय. त्या संदर्भातली मुवमेंट आता सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतोय. 5 मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अमित शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत. अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे लालबागच्या दर्शनासाठी जाण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री अमित शहा यांच्यासोबत दर्शनाला जातील की नाही हा प्रश्न आहे. कारण की मुख्यमंत्र्यांच्या नियोजित वेळापत्रकामध्ये सुरुवातीला लालबागचं दर्शन ठेवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर लालबागचं दर्शन मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकातून हटवण्यात आलं. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्यासोबत जाणार का हा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरून आपल्याला अमित शहा यांच्यासहित भाजपच्या प्रमुख नेत्यांचा ताफा आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे. आता आपण जर पाहता असाल तर सह्याद्री अतिथीगृहावरून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई भाजपा खासदार मनोज कोटक हे आता आपल्याला सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडताना पाहायला मिळतात. ह्याचाच अर्थ असा की सर्व बैठक संपलेली आहे आणि आता अमित शहा बाहेर पडताना पाहायला मिळणार आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आता आपल्याला या फ्रेमच्या माध्यमातून आपण पाहू शकता की आशिष शेलार आणि मनोज कोटक जे खासदार आहेत ते आता आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतात. आणि आता थोड्याच वेळात कोणत्याही क्षणी गृहमंत्री अमित शहा आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्याला निघताना पाहायला मिळतील. हे सर्व भाजपाच्या कोर टीम मधले हे मेंबर्स आहेत. अमित शहा यांचे विश्वास सहकारी म्हणून आशिष शेलार यांना देखील ओळखलं जातं. आजच्या कालपासूनच्या त्यांच्या संपूर्ण शेड्यूल मध्ये आशिष शेलार हे त्यांच्या सोबतच आहेत. आजच्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्याला आशिष शेलार त्यांच्यासोबत जाताना पाहायला मिळणार आहेत. आणि आता सकाळच्या ज्या बैठकांचं सत्र होतं त्या बैठकांच्या सत्रामध्ये देखील आपल्याला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आपल्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळत होतं. आणि आता थोड्याच वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतील. आता सह्याद्री अतिथीगृहावरून आपल्याला काही महत्वाचे भाजपाचे जे मान्यवर आहेत ते आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळतात. सध्या तरी तुर्तास तरी सह्याद्री अतिथीगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला भाजपा खासदार मनोज कोटक आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. विशाल, या दौऱ्याला थोड्याच वेळ सुरुवात होईल पण आजच्या या दौऱ्यामध्ये बरोबर 12 वाजता उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अमित शहा कोर कमिटीच्या सदस्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीबद्दल काही तपशील कळू शकलाय का? विशाल, आज दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या निवासस्थानी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भातली महत्वपूर्ण बैठक अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडताना पाहायला मिळणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाने ही सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला, मात्र काठावर आपल्याला भाजपाचं संख्याबळ जुळताना पाहायला मिळालं. 84-82 हा सामना शिवसेना आणि भाजपमध्ये होता, मात्र भाजपाने मुंबई महानगरपालिकेवरती आपला दावा केला नाही. मात्र आता होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा एक हाती सत्ता मिळवण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करत असल्याचं भाजपा नेत्यांकडून म्हटलं जात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती भाजपाचा भगवा झेंडा फडकला पाहिजे अशा सूचना अमित शहा आपल्याला आजच्या बैठकीमध्ये देताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे अमित शहाच्या नेतृत्वामध्ये भाजपाच्या कोर टीमची जी बैठक होईल त्या कोर टीमच्या बैठकीमध्ये सर्व प्रमुख नेत्यांना, आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याला सूचना देताना पाहायला मिळणार आहे. विशाल, आपण इथे दृश्य बघतोय, सह्याद्री अतिथीगृहावरची दृश्य, या सगळ्या घडामोडी आपण पाहतोय अमित शहा यांच्या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी. म्हणजे त्यांच्या दौऱ्यातला पहिला टप्पा जर आपण लक्षात घेतला तर ते लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता जाणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो त्यांचा असणार आहे तो अर्थात मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीच्या सगळ्या सदस्यांबरोबर त्यांची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं म्हणून बैठक असेल. दिवसभर त्यांचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी ते दिल्लीच्या दिशेने रवाना होत आहेत. पण तत्पूर्वी हा दौरा सुरू होण्यापूर्वी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकवाणी.
कोकणात गौरी गणपतीत विविध खेळ खेळण्याची प्रथा आहे. रत्नागिरीतील केळशी गावात पलिता नृत्य प्रसिद्ध आहे. या खेळात गावातील अबालवृद्ध सर्वजण सहभाग घेतात. हातात मशाल घेऊन ढोलकीच्या तालावर पारंपरिक वेशभूषा करत सर्वजण ठेका धरतात. बुलढाण्याच्या खामगावमध्ये बाप्पांसाठी खास सजावट करण्यात आली आहे. या देखाव्यातून आधार कार्ड विषयी माहिती देण्यात आली आहे. तसंच मतदानाविषयी माहिती देणारा गणपती बाप्पा. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती आले. सह्याद्री अतिथीगृहावर मुक्कामी असलेल्या शहांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघंही दाखल झालेत. याचबरोबर आशिष शेलारांसह भाजप नेतेही सह्याद्री अतिथीगृहावर हजर आहेत. आज त्यांचा एक दिवसाचा मुंबई दौरा आहे. बरोबर 10 ते 15 मिनिटांनी ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी म्हणून निघू शकतात. पण तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची भेट जी आहे ती आता सह्याद्री अतिथीगृहावर सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहावरती मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येण्याच्या अगोदर भाजप कोर कमिटीचे जे महत्त्वाचे सदस्य आहेत, मग खासदार मनोज कोटक असतील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील, हे अमित शहांबरोबर सतत दौऱ्यामध्ये असल्याचं आपण बघतोय. आणि आज दिवसभर त्यांच्याबरोबर ते असणार आहेत. थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला जातील. त्यानंतर बरोबर 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याबरोबरच ते भाजपच्या कोर कमिटीच्या सगळ्या सदस्यांशी संवाद साधतील. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण सज्ज राहिलं पाहिजे किंवा मुंबई महापालिकेवरती झेंडा फडकवायचाच, या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या अमित शहा यांच्याकडनं भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्यांना दिल्या जातील. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. तुषार, काय अपडेट आता क्षणाचा? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर 10:30 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेताना पाहायला मिळणार होते. मात्र थोडा या ठिकाणी वेळापत्रकामध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे. पुढच्या 5 मिनिटांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचताना पाहायला मिळणार आहे. वेळापत्रकामध्ये प्रामुख्याने 2 बदल आहेत. दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जेव्हा अमित शहा पोहोचतील तेव्हा मुंबई महानगरपालिका निवडणूक संदर्भामध्ये या ठिकाणी बैठक होताना पाहायला मिळणार आहे. यामुळे बैठकीमध्ये प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका संदर्भातले भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, मुंबई भाजपा अध्यक्ष आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जेव्हा या ठिकाणी 5 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावरती किंवा इतर ठिकाणी कुठेही भाजपाच्या मोजक्या 5 ते 6 जणांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची पुन्हा एकदा या ठिकाणी कोर कमिटीची बैठक होईल. त्या बैठकीचं ठिकाण अद्याप ठरलेलं नाही आहे. विमानतळावरती देखील या ठिकाणी ते बैठक घेऊ शकतात अशी आपल्याला माहिती मिळते. 5 वाजता बैठक होईल. त्या बैठकीमध्ये भाजपचे कोर मेंबर असतील, प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांचा यामध्ये समावेश असू शकतो. मात्र दुपारी 12 वाजताची बैठक होईल. या 12 वाजताची बैठक ही प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका निवडणूक या संदर्भात असू शकते. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकामध्ये या ठिकाणी शिवसेनेची एखादी सत्ता आहे आणि या मुंबई महानगरपालिकेवरती भाजपाचा भगवा फडकवण्यासंदर्भातल्या सूचना अमित शहा यांच्याकडून भाजपाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आपल्याला देताना पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आजचा अमित शहांचा दौरा हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील महत्त्वपूर्ण असा हा दौरा आहे. थोड्याच वेळात अमित शहा आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रवाना होताना पाहायला मिळतील. विशाल, साधारण जर आजच्या दिवसभराचा दौरा आपण लक्षात घेतला तर तो कशा पद्धतीने असणार आहे, म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर 10:30 वाजता गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचणार होते. मात्र त्यांच्या वेळेमध्ये थोडा बदल होताना पाहायला मिळतोय. साधारणतः अमित शहा आपल्याला 11 ते 11:15 सुमारास आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचताना पाहायला मिळतील. लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर अमित शहा मी जरा तुला थांबवतोय तुषार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केलं. त्यांनी काय ट्विट केलं बघा, त्यांनी खास मराठीतून ट्विट केलं. त्यांनी असं म्हणलंय की गणेश उत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेश उत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या
एम नाईकम विद्यालयाचं उद्घाटन होईल. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.